मित्रांनो, माणसाने खूप मोठी प्रगती केलेली आहे. पाण्यामध्ये तो माशासारखं होऊ शकतो, आकाशात पक्षाप्रमाणे उडू शकतो, जमिनीवर मात्र तो माणसाप्रमाणे माणसाशी वागू शकत नाही. म्हणजेच काही लोक या पृथ्वीवरती राक्षसासारखे जन्मलेले आहेत. मित्रांनो, ॲक्टिवनामा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि बाजूला असलेले बेल बटन दाबा, ज्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. उदाहरणार्थ हॅकर्स, जे टेक्नॉलॉजीचा जेवढा वापर होता येईल तेवढा वाढलेला असताना ते मात्र पीक आलेलं आहे तिथं, तना नावाचं एक पीक आलेलं आहे. म्हणजे असे खराब लोक आज आपल्याला त्रास देत आहेत सायबरमध्ये, म्हणजे या क्षेत्रामध्ये. जसं चांगलं पीक येतं त्याच्याबरोबर तण येतं, त्याप्रमाणे असे काही लोक या पृथ्वीवरती जन्मलेले आहेत किंवा त्यांची मानसिकता झाली आहेत लोकांना फसवायचं, लोकांपासून लाभ मिळवायचा, म्हणजे खोट्या पद्धतीने. म्हणजेच सायबर क्राईममध्ये हॅकर्स नावाचा जो प्राणी आलेला आहे तो सगळ्यांना लुबाडण्याचं काम करत आहेत. तर अशा गोष्टीला तुम्ही बळी पडू नये म्हणून या ठिकाणी मी आज व्हिडिओ बनवत आहे या विषयावरती. तर मित्रांनो, मी आहे नामदेव जानकर, ॲक्टिवनामा यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नुकतीच भारतात 5G तंत्रज्ञान प्रणाली सादर झाली आहे. 4G पेक्षा अधिक वेगाने व इतर अनेक सुविधा देणारी 5G प्रणाली नक्कीच स्वागतार्ह आहे, यात वाद नाही. त्यामुळं प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये ती प्रणाली अपडेट करण्यासाठी सध्या आतुर आहे. हेच ओळखून काही सायबर हॅकर्सने फसवणुकीचा नवा फंडा मार्केटमध्ये आणलेला आहे. तो काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे, पण कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. म्हणजे तुम्हाला यापासून कसं वाचता येईल याचा एक मार्गदर्शन मी तुम्हाला सांगणार आहे. गुन्ह्याचा प्रकार काय असतो पहा, तुम्हाला मेसेज येत असतील की किंवा कॉल येऊ शकतो की तुमच्या मोबाईलमध्ये 4G प्रणाली अपग्रेड करून आता 5G करून घ्यायची आहे, त्यासाठी तुम्ही सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून ती प्रोसेस करा असं तुम्हाला सांगितलं जातं. अथवा टोल फ्री नंबरवरून तुम्हाला माहिती जाणून घ्या असं सांगितलं जातं. तुम्हाला यात फारसा संशय येत नाही आणि तुम्ही काय करता त्याप्रमाणे फॉलो करता, म्हणजे त्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही करता आणि नेमकं याच ठिकाणी तुम्ही फसता. तर जर त्यांनी दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर त्या लिंकमधूनच तुमच्या मोबाईलमध्ये हॅकिंगचा व्हायरस घुसवला जातो आणि तुमचा फोन हॅक केला जातो. म्हणजे तुमच्या फोनचं कंट्रोल त्यांच्याकडे जातं आणि मग तुमच्या मोबाईलमधील सर्व डेटा, फोटो, चॅटिंग, बँकिंग डिटेल्स चोरले जातात आणि त्यानुसार मग आर्थिक अथवा भावनिक ब्लॅकमेल करून तुमच्याकडून पैसे लुटले जातात. किंवा त्या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल केला तर त्याच्या प्रोसेसमध्ये आता तुम्हाला एक OTP येईल आणि तो तुम्हाला सांगा असं सांगितलं जातं. तुम्ही तो त्यांना दिला की दुसऱ्या मिनटात तुमच्या लक्षात येईल की तुमच्या बँकेच्या खात्यातून पैसे गायब केले गेलेत. आता तुमचा फोनसुद्धा तुमच्या बँक अकाउंटला लिंक केलेला असतो, तेव्हा कृपया अशा कोणत्याही कॉलला, मेसेजला अजिबात सामोरे जाऊ नका. सावधगिरीचा उपाय म्हणजे या धोक्यापासून वाचण्यासाठी सोपा उपाय आहे, तुमचा नंबर सिम कार्ड ज्या कंपनीचा आहे त्या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीच्या तुमच्या जवळच्या शोरूममध्ये तुम्ही स्वतः जा आणि त्याच्याकडून तुमचे सिम अपग्रेड करून घ्या. ते सर्वात सेफ आहे, सुरक्षित आहे. तुम्ही कोणीतरी म्हटलं म्हणून स्वतःचं ऑनलाईन पद्धतीने अपग्रेड करणं टाळा. तुम्ही तर सावध रहाच, परंतु हाच निरोप तुम्ही तुमच्या मित्राला द्या, मैत्रिणीला द्या, नातेवाईकांना द्या, सगळ्यांना हा निरोप पोचवा, जेणेकरून त्यांचं कोणतंही आर्थिक नुकसान होणार नाही. बघा, हा खूप मोठा मेसेज आहे आपल्यासाठी आणि भविष्यात अशा गोष्टीला सामोरे जाऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही नक्कीच सतर्क राहाल, सावध राहाल अशी मी आशा करतो. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.